आतापर्यंत आजी आजोबांशी संवाद साधला आणि आता यांच्यापैकी काही जणांना या दोघांच्या बद्दल भावना व्यक्त करायच्या आहेत, त्या ऐकूया. माझी आई आणि माझे बाबा दोघांनाही लहानपणापासून मातृक्षेत्र पितृक्षेत्र हरवलं, पण त्यांना जे ते आत्यांनी किंवा काकांनी आणि त्यांना तिला मामा मामींकडे, पण असं त्यांना कधीही जाणू दिलं नाही त्यांनी, आणि त्यांना व्यवस्थित असे संस्कार केले जे संस्कार त्यांनी आता आमच्या, आम्ही तीन भावंड आहोत, माझी बहीण दुबईला असते आणि भाऊ आज येऊ शकला नाही, तो बाहेरगावी गेला आहे, तर आमच्या तिघांवरती एवढे संस्कार केले की आम्ही तिघं आज एक आहोत, कोणाच्या अडीअडचणीला उभे राहतो. त्यांनी आमच्यावरती खूप चांगले संस्कार केले आणि आम्ही एकत्र आम्हाला बांधून ठेवलं. तर जर कोणी विचारलं की सुखी माणसाचा सदरा हा कोणाकडे आहे, मी सांगेन माझ्या बाबांकडे आहे. आणि अत्यंत त्यांना देवाला फक्त एवढीच प्रार्थना की असाच त्यांना हसत खेळत त्यांचा संसार पुढे राहू दे, त्यांच्या तब्येती चांगल्या राहू दे आणि त्यांना आम्हाला त्यांचे जास्तीत जास्त प्रेम मिळू दे. मी त्यांची सून आहे. मी लग्न झाल्यापासून त्यांना बघते, दोघेही खूप उत्साही आहेत बाहेर फिरायला जाण्यात किंवा आईंना स्वयंपाक करण्यात किंवा कुठचेही चांगलं खाणं बनवण्यात किंवा झी मराठीवर जो प्रोग्रॅम असतो आम्ही सारे खवय्ये ते बघण्यात आणि करण्यात हा आनंद आहे. आणि अजूनही त्यांना ती आवड आहे आणि इच्छाही आहे. त्यांची भाचे सुने, पण माझं नातं त्याच्याहीपेक्षा वेगळं आहे. मला, मी शाळेत शिकत असताना हे मला शिक्षक होते आणि आता ते माझे मामे सासरे झालेले आहेत. ते ज्या बहिणीचं नाव घेत होते की नाशिकला राहिलो वसईला राहिलो, ते माझ्या सासूबाई होते. आता सासूबाई नाहीत, सासरे नाहीत, पण हे आम्ही सगळीजणं एकंदर एकत्रित राहतो आणि ते सगळं श्रेय मामा मामींना निश्चित जातं. आम्ही सगळे एक राहतो आणि एकमेकांशी चांगली बांधिलकी आहे. लहानपणापासून मी दोघांना होतो, दोघांचाही स्वभाव फार प्रेमळ आहे. आमच्या आईची इच्छा होती की अशा दिराला माझी बहीण मुलगी द्यावी, मावशीची मुलगी द्यावी, त्याप्रमाणे तिच्या इच्छा पूर्ण झाली आणि दोघांचाही स्वभाव प्रेमळ आहे. एकमेकाला मदत करण्याची इच्छा आहे, नातेवाईकांना खूप मदत वगैरे करतात आणि सगळ्यांना आनंदात ठेवलेलं आहे त्यांनी. एक छोटासा खेळ तुम्हा दोघांसाठी, या खेळामध्ये मला बघायचं आहे तुम्ही कसं बक्षीस मिळवणार. खेळ एकदम सोपा आहे. एक रिंग तुम्ही ठेवायची, दुसरी रिंग मिस्टरांनी ठेवायची आणि अशा पद्धतीने हा मनोरा उभा करायचा. 12 टप्पे पूर्ण झाले की पहिलं बक्षीस आणि 15 टप्पे पूर्ण झाले की दुसरं बक्षीस मिळणार. नऊ, दहा, अकरा, बारा. चला, पहिलं बक्षीस मिळालं. चौदा, आता पंधरा, हे बघ, सोळा, सतरा देतो, सतरा. चौथं बक्षीस द्या. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठण. अभिनंदन. काय झालं, काय
आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का. आई मी चांगलं सुनावून आली त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची पटला काय तिका मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू मी येते. सावकाश जाग. हो काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया.